सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मारग्याळ उमदी तालुका जत येथील समता आश्रम शाळेतील मुलांना अन्नातून विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या मुलांची संख्या 100 वर आहे. विषबाधा झालेल्या मुलांवर मारग्याळ ग्रामीण रुग्णालय व जत ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान यातील काही मुलांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते इंद्रजीत दादा घाटे यांनी व सोमनाथ साळुंखे यांनी मिरज शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली व डॉक्टरांकडून सदर मुलांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली. या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी युवा नेते इंद्रजीत दादा घाटे यांनी दिलाय. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. जतमधील उमदी तालुक्यात आश्रमशाळेतील मुलांना शिळे अन्न दिल्यामुळे जी विषबाधा झाली, आज त्या मुलांची आम्ही सर्व वंचितच्या पदाधिकारी मान्य सोमनाथजी साळुंखे सर, आमचे महावीरदादा कांबळे यांनी सर्वांनी भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, त्यांची ट्रीटमेंट काय सुरू आहे काय याची माहिती घेतली आणि त्यांना काय आणि उपचाराची गरज आहे काही सगळी माहिती घेतली. तसेच कालची झालेली घटना निंदनीय आहे. शिळे अन्न मुलांना देणं हे फार चुकीची गोष्ट आहे आणि वंचित बहुजन आघाडी ह्या सगळ्या प्रकरणाचा सखोल चौकशी व्हावी और संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करत आहे. उमदी येथील आश्रमशाळेमध्ये बऱ्याचशा मुलांना विषबाधा झाल्याचं प्रकरण काल घडलेलं आहे. त्यातली बरीचशी मुलं मिरज येथील सिव्हिलमध्ये ॲडमिट करण्यात आलेली आहेत. त्यांच्या प्रकृतीची आम्ही चौकशी केली आणि सविस्तर माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर असं निदर्शनास आलं की उमदी येथे एका कार्यक्रमानिमित्त जे शिल्लक राहिलेलं अन्न होतं ते त्या मुलांना जेवण म्हणून देण्यात आलं होतं. वास्तविक आश्रमशाळेमध्ये जेवणाची व्यवस्था आश्रमशाळेची वेगळी असते. अशा प्रकारचं अन्न मुलांना देणं ही धोकादायक गोष्ट आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि अशा प्रकारे तिथली जर व्यवस्था मुलांच्या आरोग्याची हेळसांड करत असेल तर हे खूपच निंदनीय आहे. आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हीच मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींच्यावरती त्वरित कारवाई व्हावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी या प्रकरणाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करेल.